मला चॅलेंज करू नका, अन्यथा मंडल आयोग मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. 3 कोटी मराठा मुंबईत येतील असं म्हणाला होता, त्याचं काय झालं? मंडल आयोगाला चॅलेंज करायचं असेल तर करा, असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. मराठ्यांची संख्या मोजण्यासाठी त्यांना पुलावर थांबायला सांगितलं होतं. 64 किलोमीटरची रांग मराठ्यांची होती, 27% मराठा आले होते असं ते म्हणाले. सामान्य ओबीसींना माझी विनंती आहे की त्यांनी छगन भुजबळ यांना समजावून सांगावं, मला चॅलेंज देऊ नका, नाहीतर गोरगरीब ओबीसींचं नुकसान होईल. त्यांनी काड्या करण्याचं थांबवावं, अन्यथा मी 100% मंडल आयोगाला चॅलेंज करेन. मंडल आयोगाचा अहवाल अद्याप स्वीकारण्यात आला नाही, त्यामुळे त्यांना थांबायला सांगा, अन्यथा मी कोर्टात चॅलेंज करणार आहे. मी लवकरच वकिलांची बैठक घेणार आहे असं जरांगे म्हणाले. कोणीही कुठेही गेलं तर काहीही फरक पडणार नाही. मराठ्यांना दिलेलं आरक्षण आता जाणार नाही. सरकारनं फसवणूक केलेली नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांच्या बाजूने उभे राहतील. थोड्याच दिवसात आम्ही एकत्र येणार आहे. वकिलांची टीम मी सज्ज करणार आहे असं जरांगे पाटील म्हणाले. शिंदे सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली आहे, त्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की मला चॅलेंज करू नका, अन्यथा ओबीसींमधील गोरगरिबांचं नुकसान होईल, पण आम्हाला कुणाचं नुकसान करून मोठं व्हायचं नाही असं ते म्हणालेत.